येवला बोगटे येथे सप्तशृंगी माता मंदिरात 50 वर्षांपासून नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो। नवसाला पावणारी देवी अशा मंदिराची आख्यायिका सांगितली जाते। म्हणून या उत्सवात बोगटे पंचक्रोशीतील भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात। तसेच या मंदिरात भाविकांच्या वतीने 9 दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात। म्हणून याही वर्षी महिलांनी उपवास करून गरबा दांडिया नृत्य आणि भजन करून देवीची पूजा केली। तसेच हे मंदिर पुरातन झाले असल्याने मंदिराचे व्यवस्थापक विजय दाभाड यांच्या संकल्पनेतून यावर्षी अंदरसूल गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले यांच्या हस्ते मंदिराच्या जीर्णोद्वारासाठी भूमिपूजन करण्यात आले। सदर मंदिराच्या जीर्णोद्वारासाठी बोगटे येथील सरपंच प्रताप दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली। तसेच हे मंदिर लोकसहभागातून करण्यात येणार असल्याचं सरपंचांनी सांगितलं आहे। त्यावेळी रोकडे हनुमान मंदिर संस्थानाचे येवला अध्यक्ष संदीप गिरीजी महाराज तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, येवला खरेदी विक्री संघ माजी चेअरमन अनिल सोनवणे, बोगटे येथील सरपंच प्रताप दाभाडे, हरिभाऊ पागिरे यांच्यासह बोगटे ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटी संचालक मंडळ आणि पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बोगटे मंदिरवाडी रोडवरती गट नंबर 168/2 गेल्या 50 वर्षापूर्वी कैलासवासी प्रयागाबाई पोपटराव दाभाडे आणि पोपटराव सदाशिवराव दाभाडे यांनी या ठिकाणी सप्तशृंगी मातेच्या मंदिराची निर्मिती केलेली। अतिशय जागरूक असलेले या स्थानामध्ये पंचक्रोशीतील सगळे भाविक अतिशय या ठिकाणी येऊन दर्शन घेत असतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करून घेत असतात। या ठिकाणी नुकतेच विजय पोपटराव ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, त्यांनी या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा अशी संकल्पना या ठिकाणी मांडली। सरपंच त्यांचे सर्वसन्माननीय सहकारी यांनी त्याच्या या संकल्पनेला दुजोरा देऊन या ठिकाणी सप्तशृंगी मातेच्या नवीन मंदिराची निर्मिती करण्याचा या ठिकाणी घाट घातलेला आहे आणि समस्त ग्रामस्थांच्या पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने आज रोजी या ठिकाणी नवमीच्या शुभमुहूर्तावर या ठिकाणी भूमिपूजनाचा सर्वांच्या उपस्थितीमध्ये अतिशय आनंदमय वातावरणामध्ये भूमिपूजनाचा सोहळा पार पडलेला आहे। या ठिकाणी सर्व भाविक या ठिकाणी मदत करणार आहेत। आमचे सरपंच प्रतापराव दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी या मंदिराच्या निर्माणासाठी उत्सव समिती या ठिकाणी स्थापन झालेली आहे। सर्व लोक या ठिकाणी या मंदिराच्या निर्मितीमध्ये सहभाग घेणार आहेत। न्यूज 15 मराठीसाठी हितेश दाभाडे, येवला।